नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहज अध्ययन मध्ये तुमचं स्वागत आहे। या व्हिडिओ मध्ये आपण इयत्ता 8वी च्या सराव संच 1.3 अभ्यासणार आहोत। जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला तर या व्हिडिओला आठवणीने लाईक करा, आणि जर इयत्ता 8वी च्या पुढील सर्व व्हिडिओच्या लिंक तुम्हाला WhatsApp वर पाहिजे असतील तर माझ्या WhatsApp नंबरवर इयत्ता 8वी असा मेसेज करा। बघा, इथे आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे, पुढील परिमेय संख्यांचे दशांश रूप लिहायचं आहे। आपल्याला काही परिमेय संख्या दिलेल्या आहेत आणि त्या दशांश रूपात लिहायचे। पहिली संख्या काय आहे बघा, 9/37। मग ह्याला दशांश रूपात लिहिण्यासाठी काय करावं लागेल, तर आपल्याला ह्याचा भागाकार करून पाहावा लागेल। मग भागाकार आपण उभ्या मांडणीने करून पाहूयात। बघा, मी पुढे लिहून पाहतो। अशा पद्धतीने आपण जी उभी मांडणी करतो ती उभी मांडणी करायची आहे। 9 भागायचंय म्हणून 9 मध्ये लिहिले आणि 37 ने भाग देणार म्हणून 37 आपण पुढे लिहिले। ओके, आता आपल्याला इथे भागाकार करण्यासाठी 37 पाढा येणं गरजेचं आहे, पण 37 पाढा खूप मोठा आहे, आपल्याला येईलच असं नाही। मग आपण थोडस रफ वर्क करूयात आणि बाजूला लिहून पाहूयात। तर बघा, 37 × 1 = 37, त्यानंतर जर 37 × 2 केलं तर किती येणार, 74, 37 × 3 = 11, 37 × 4 = 48 आणि 37 × 5 = 185। हे रफ वर्क केलेलं आहे आपल्याला सहजपणे सर्व उपलब्ध व्हावं म्हणून, नाहीतर हे लिहिण्याची गरज नाहीये। ओके, आपण आता भागाकार करूयात। 37 × 9 भाग जात नाहीये, मग काय करायचं, सर्वात अगोदर शून्याचा भाग लावायचा, म्हणून इथे 0 लिहिलं। आता इथे आपल्याला 0 वजा करावं लागेल, 0 वजा केल्यानंतर उत्तर 9 राहणार आहे, त्यामुळे आपण 0 वजाबाकी न करता पुढे जाऊयात। आता काय करूयात, आपण इथे 9 भाग जात नाही, मग 9 वर 0 घ्यावं लागेल, पण 9 वर 0 घेण्यासाठी आपल्याला वरच्या बाजूला जे उत्तर लिहिलेलं आहे ते दशांश चिन्ह घ्यावं लागेल। इथे आपण दशांश चिन्ह घेतलं, आता 9 आहे त्यावर आपण 0 घेऊया। 9 आता 90 झाले आहेत, 90 कोणापेक्षा मोठे आहेत बघा, इथे 74 मोठे आहेत, बरोबर, म्हणजे 37 × 74। मग आपण इथे 2 भाग लावूयात। ओके, इथे 2 भाग लावला, 74 आहेत, 37 × 74 वजा केले तर इथे बघा काय होणार आहे, 0 जात नाही, हातचा घेतला 10 झाले, 10 × 4 गेले राहिले 6। ओके, 6 राहिले, त्यानंतर हातचा आला 1, इथे 8 झाले, 9 × 8 गेले राहिला 1, इथे 16 राहिले। आता या 16 37 भाग जात नाही, मग पुन्हा 16 आपण 1 घेऊया, तर 16 झाले आता 160। 160 इथे कोणापेक्षा मोठे आहेत बघा, 148 मोठे, म्हणजे 37 × 148। मग आपण इथे 4 भाग लावला, हे 148 इथे लिहिले आणि ते आपण आता याच्यातून वजा करूयात। 0 × 8 जात नाही, मग काय करायचं, 0 हातचा घेतला 10 झाले, 10 × 8 गेले राहिले 2 लिहिले इथे, त्यानंतर हातचा आला 1, 6 × 5 गेले, 4 × 1 झाला, 5 झाले, म्हणून 6 × 5 गेले राहिला 1 इथे लिहिला, 1 × 1 गेला 0 राहिला, 0 पुढे आहे त्यामुळे तो लिहिण्याची गरज नाही। आता पुन्हा 12 भाग जात नाही, मग काय करावं लागेल, ह्या 12 आपण 0 घ्यायचं, 120 झाले। आता हे 120 कोणापेक्षा मोठे आहेत बघा, इथे 111 मोठे आहेत, बरोबर, मग आपण 37 × 111 इथे 3 भाग लावूयात, राईट, इथे 111 आले। आता 120 मधून 111 गेले राहिले 9 डायरेक्टली इथे लिहा। आता बघा, इथे 9 आले, इथे देखील 9 होते, म्हणजे हा अंक पुन्हा परत येतोय, बरोबर। तरी आपण काय करूयात, एक भाग देऊन पाहूयात, या 9 घेतलं 0, 90 झाले, तर 37 × 74, 2 भाग लावला, इथे आपण 2 लिहिले, इथे 74 लिहूयात, 90 मधून 74 वजा केले किती उत्तर आलं होतं, 16 आलं होतं, पुन्हा इथे 16 लिहा। आता या 16 जर 0 घेतलं तर पुन्हा 160 होते, म्हणजे हा अंक परत जर आलाच पुन्हा हा देखील परत येईल, आणि हा पुन्हा सोडवल्यानंतर हा देखील परत येईल, म्हणजे आता काय झालेलं आहे, अंक पुन्हा पुन्हा परत येऊ लागलेले आहेत, बरोबर। तर अशा प्रकारे जेव्हा अंक पुन्हा पुन्हा परत येतात त्याला अंकांची पुनरावृत्ती असं सांगितलं जातं। मग ही अंकांची पुनरावृत्ती कधीपासून सुरू झाली, ह्या 9 सुरू झाली, बरोबर, ज्याला आपण नंतर 90 केले तिथून अंकांची पुनरावृत्ती सुरू झाली। मग इथे आपण इथे लिहायचं आहे अंकांची पुनरावृत्ती,
ओके इथून अंकांची पुनरावृत्ती झालेली आहे त्यामुळे आपण काय करूयात हा भागाकार इथे थांबवूयात आणि हे जे उत्तर आलं हे इथेच थांबवूयात कारण काय होणार आहे हे जे उत्तर आलं हे पुन्हा जसंच्या तसं पुन्हा 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 येतच राहणार हा भागाकार कधी संपणारच नाही मग आपण इथे हा भागाकार थांबवूयात उत्तर बाजूला लिहून पाहूयात तर बघा आपल्याला जी संख्या दिली होती ती 9/37 होती आणि त्याचं उत्तर काय आलेलं आहे 0.2432 आणि हे पुढे सुरूच राहणार आहे ओके काय आहे 0.2432 आणि हे पुढे सुरूच राहणार आहे म्हणून आपण पुढे डॉट 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 अशा पद्धतीने कंटिन्युटी दाखवायची पण बघा हे असं दाखवून योग्य ठरेल का नाही मग याच्यासाठी एक वेगळी रीत आहे पद्धत आहे तर ते काय हे बघा 9/37 = 0.243 दोन पासून इथे पुनरावृत्ती सुरू झाली ना मग तिथून थांबायचं आणि कोणते अंक पुन्हा पुन्हा येत आहेत त्यावर अशा पद्धतीची एक रेषा तयार करायची याचा अर्थ काय होतोय की हेवा जी डोक्यावर एक रेषा तयार केली याचा अर्थ हे जे अंक आहेत हे पुन्हा पुन्हा येणार आहेत तर हे जे उत्तर आहे त्याला आपण फ्रेम तयार करून घेऊया तर अशा पद्धतीने आपण दिलेल्या संख्यांचं दशांश रूप लिहिलेलं आहे तर हा झाला आपला पहिला उपप्रश्न आता लगेचच आपण दुसऱ्या उपप्रश्नाला सुरुवात करूयात दुसऱ्या उपप्रश्नासाठी आपल्याला संख्या काय दिलेली आहे बघा 18/42 18/42 जर आपण निरीक्षण केलं तर त्या दोन्ही संख्यांना आपण अजूनही लहान रूप देऊ शकतो सरळ रूप देऊ शकतो बघा 18 आणि 42 दोघांनाही 6 ने भाग जातोय म्हणजे आपण याला लहान रूप देऊ शकतो बरोबर तर आपण काय करूया तिथे लिहून घेऊया 18/42 या दोघांनाही भाग जातोय तर बघा 6 ने भाग जातोय साहित्रिक 18 आणि 6 = 42 म्हणजे इथे आपल्याला उत्तर किती मिळत आहे इथे आपल्याला उत्तर मिळालं 3/7 तर आता आपण 3/7 भागाकार करून पाहूया मग त्यासाठी बाजूला आपण उभ्या मांडणीने भागाकार लिहून घेऊया काय करायचं आहे 3 ह्या संख्येला 7 ने भाग द्यायचा आहे 7 ने जेव्हा 3 ला भाग देणार पहिल्यांदाच भाग लागत नाही मग आपण 0 चा भाग लावूया तर बघा इथे 0 लिहिलं 0 वजा केल्यानंतर 3च राहतील मग आपण ती 0ची वजाबाकी न करता डायरेक्टली 3 जसंच्या तसं ठेवूया आता काय करूया 3 वर 0 घेऊया पण 3 वर 0 घ्यायचं असेल तर इथे भागाकारामध्ये दशांश चिन्ह घ्यावं लागेल ओके दशांश चिन्ह घेतलं आता आपण इथे 0 घेऊ शकतो इथे झाले 30 आता बघा काय होत आहे 7 + 28 होत आहे मग इथे आपण 4चा भाग लावला इथे 28 लिहिले हे 28 वजा करणार 30 मधून जर 28 वजा केले तर उत्तर राहतं 2 आपण इथे लिहिले ह्या 2 वर घेऊयात 0 20 झाले आता बघा 7 ने कितीचा भाग द्यायचा आहे तर 7 × 14 20 मधून 14 गेले राहिले 6 आता या 6 वर घेऊयात अजून एक 0 झाले 60 आता कितीचा भाग जातोय बघा 7 × 8 = 56 म्हणजे 8चा भाग जातोय इथे लिहिले 8 आणि इथे 7 × 8 = 56 आपण करणार आहोत वजा 60 मधून 56 वजा केले राहिले 4 आपण इथे लिहिले आता 4 वर घेऊया 0 त्याचे झाले 40 कितीचा भाग जातोय 7 × 5 = 35 मग 5 इथे वर लिहिले आणि 35 आपण इथे वजा करूया 40 मधून 35 वजा केले किती उत्तर राहणार 5 मग इथे 5 लिहूयात अजूनही पूर्ण भाग जात नाही मग काय करूयात 5 वर पुन्हा 0 घेऊयात त्याचे झाले 50 आता कितीचा भाग जातोय बघा 7 × 7 = 49 इथे लिहिले आपण 7 आणि इथे वजा करणार आहोत 49 50 मधून 49 गेले राहिला 1 तो 1 इथे लिहूयात ओके आता या 1 वर पुन्हा 0 घेऊया इथे 0 घेतलं 10 झाले आता कितीचा भाग जाते बघा 7 × 1 = 7 म्हणजे इथे लिहिलं 1 ही रेषा आपण वाढवून घेऊयात भागाकार खूप मोठा होतोय इथे 7 वजा केले राहिले 3 इथे 3 आले बरोबर सुरुवात आपण 3 पासूनच केली होती
याचा अर्थ इथून अंकांची पुनरावृत्ती होत आहे. हवं तर आपण एक भागाकार करून पाहूयात. बघा या सात तीनावर घेतलं शून्य, कितीचा भाग जाणार बघा, सात चोक अठ्ठावीस, इथे लिहिणार चार, इथे लिहिणार आपण अठ्ठावीस, आणि हे वजा केल्यानंतर राहिले दोन, इथे देखील दोन राहिले होते, म्हणजे इथे झाली अंकांची पुनरावृत्ती. बरोबर, आपण इथे बाण करायचं आणि इथे लिहून घ्यायचं अंकांची पुनरावृत्ती. ओके, इथून अंकांची पुनरावृत्ती सुरू झाली, त्यामुळे हा भागाकार आपण इथे थांबवूयात. आणि हा जो भागाकार आला तो आपण पुढे बाजूला लिहून घेऊया. अठरा छेद बेचाळीस बरोबर, त्याला आपण संक्षिप्त रूप दिलं सात छेद तीन बरोबर, किती आला भागाकार बघा, शून्य दशांश चिन्ह चार दोन आठ पाच सात एक चार, आणि हा पुढे सुरूच राहणार आहे, म्हणून डॉट डॉट डॉट. तर आपण काय करूयात, इथे पुन्हा लिहून घेऊयात, म्हणून अठरा छेद बेचाळीस बरोबर शून्य दशांश चिन्ह चार दोन आठ सात पाच एक, आणि पुन्हा चार, म्हणजे एवढी पूर्ण संख्या जी आहे ती पुन्हा 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 येत राहणार, म्हणून आपण चार पासून एक पर्यंत अशा पद्धतीने वरच्या बाजूने रेषा तयार करायची. हे तर हे आपलं उत्तर आहे, त्याला आपण अशा पद्धतीने फ्रेम तयार करून घेऊया. तर बघा अशा पद्धतीने आपला हा दुसरा उपप्रश्न देखील झालेला आहे. आता आपण तिसरा उपप्रश्न पाहूयात. तिसऱ्या उपप्रश्नामध्ये आपल्याला संख्या दिलेली आहे नऊ छेद चौदा. मग आपण काय करूयात, ही संख्या भागाकाराच्या उभ्या मांडणीने लिहून पाहूयात. तर आपण भागाकार चिन्हाच्या मध्ये लिहिणार आहोत नऊ आणि भाग देणार आहोत चौदा या संख्येने. चौदाने नऊला भाग जात नाही, मग पहिला भाग देणार आपण शून्यचा. ओके, शून्यचा भाग दिल्यानंतर शून्य वजा करावं लागेल, ती वजाबाकी केली नाही तरीही चालेल. त्यानंतर शून्यावर घेऊयात दशांश चिन्ह आणि नऊवर घेऊयात एक शून्य. नऊचे झाले नव्वद. आता चौदाने कितीचा भाग लागतोय बघा, चौदा सहा हे चौऱ्याऐंशी बरोबर. मग इथे आपण लिहिले सहा आणि इथे आपण चौऱ्याऐंशी करणार आहोत वजा. बघा नव्वद मधून जेव्हा आपण चौऱ्याऐंशी वजा केले उत्तर राहिलं सहा. या सहावर पुन्हा शून्य घेतलं साठ झाले. आता बघा कितीचा भाग लागतोय, तर चौदी चौक छप्पन्न. मग इथे लिहिले चार आणि इथे लिहिले आपण छप्पन्न. छप्पन्न वजा करूयात साठ मधून, राहिले चार. ह्या चारावर घेतलं शून्य चाळीस झाले. तर आता कितीचा भाग लागतोय बघा, तर चौदा दुणे अठ्ठावीस. चाळीस वजा अठ्ठावीस किती होतात बघा, शून्यातून आठ जाऊ शकत नाही. मग हातचा घेतला दहातून आठ गेले, राहिले दोन, हातचाला एक. त्यानंतर काय होतं बघा, दोन आणि एक तीन झाले, तर चारातून तीन गेले, राहिला एक. तर इथे उत्तर आलं बारा. आता ह्या बारावर अजून शून्य घेऊयात, तर एकशे वीस झाले. ओके, आता कितीचा भाग जातोय बघा, तर चौदा अठा एकशे बारा. मग इथे लिहिले आपण आठ आणि इथे एकशे बारा. एकशे वीस मधून एकशे बारा गेले, राहिले आठ. ह्या आठवर पुन्हा शून्य घेतलं, किती झाले बघा, ऐंशी झाले. आता चौदा आणि ऐंशीला कितीचा भाग जातोय, तर चौदा पंचन सत्तर. मग इथे लिहिले पाच आणि इथे आपण सत्तर करणार आहोत वजा. ऐंशीतून सत्तर गेले, राहिले किती, दहा. दहावर पुन्हा शून्य घेतलं, शंभर झाले. तर आता कितीचा भाग जातोय बघा, चौदा सत्ता अठ्ठ्याण्णव. मग इथे लिहिले आपण सात आणि इथे लिहिले आपण अठ्ठ्याण्णव. शंभर मधून अठ्ठ्याण्णव गेले, राहिले दोन. आता कितीचा भाग जातोय, तर या दोनावर घ्यावा लागेल आपल्याला शून्य, तेव्हा झाले वीस. चौदा एके चौदा, म्हणून इथे लिहिलं एक आणि इथे आपण चौदा करणार आहोत वजा. चौदा वजा केल्यानंतर उत्तर राहिलं सहा. ओके, आता बघा इथे देखील सहा उत्तर आलं होतं. इथे जर आपण शून्य घेतलं तर झाले साठ.
तर कितीचा भाग जातोय 14 चौक 56 बरोबर इथे 4 आले आणि इथे आपण 56 करणार आहोत वजा इथे राहिले पुन्हा 4 तर आता हे जे 4 राहिले इथे देखील 4 राहिले होते म्हणजे आता पुन्हा अंकांची पुनरावृत्ती झाली सुरू आता अंकांची पुनरावृत्ती झाल्यामुळे आपण काय करूयात भागाकार इथे थांबवूयात आणि इथे समोर लिहून घेऊयात अंकांची पुनरावृत्ती ओके इथे अंकांची पुनरावृत्ती झाल्यामुळे भागाकार आपण थांबवलेला आहे तर आता हा आपण लिहून घेऊयात तर आपली संख्या काय होती संख्या होती 9/14 आणि त्याचा भागाकार काय आलेला आहे बघा 0.6428574 आणि पुढे डॉट 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 लिहायचं म्हणजे हा भागाकार पुन्हा पुढे सुरूच राहणार आहे मग पुढे पुन्हा लिहून घ्यायचं आहे म्हणून 9/14 बरोबर 0.6428571 आणि ह्या 4 पासून पुन्हा सुरू झालं म्हणजे इथल्या 4 पासून मग ह्या 4 पासून आपण अशा पद्धतीने रेषा मारायची ओके 6 ची पुनरावृत्ती होत नाही 4 पासून पुनरावृत्ती होते तर अशा पद्धतीने आपण हा तिसरा प्रश्न सोडविलेला आहे त्याच्या जे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे त्या उत्तराला आपण अशा पद्धतीने फ्रेम तयार करून घ्यायची तर बघा अशा पद्धतीने आपले 3 उपप्रश्न झालेले आहेत आता लगेचच आपण चौथा उपप्रश्न पाहूयात चौथ्या उपप्रश्नामध्ये आपल्याला जी संख्या दिलेली आहे ती संख्या ऋण संख्या आहे भागाकार करताना आपण काय करूयात ऋण चिन्हाचा विचार न करता फक्त संख्यांचा भागाकार करून घेऊयात उत्तर मिळाल्यानंतर आपण त्या ऋण चिन्हाचा वापर करूया तर आपण उभी मांडणी करून पाहूयात अगोदर तर काय करणार आहोत 103 संख्येला आपण भाग देणार आहोत 5 ने बघा 5 ने 1 ला भाग जात नाही मग आपण डायरेक्टली 10 ला भाग देऊयात तर काय होत आहे 5 × 2 = 10 10 × 10 गेले राहिले 0 वरून आले 3 आता या 3 ला 5 ने भाग जातोय का नाही जात मग आपण 0 चा भाग देऊयात मग 0 वजा झालं तर इथे राहिले 3 आता आपण काय करूयात दशांश चिन्ह घेऊयात दशांश चिन्ह घेतल्यानंतर इथे दशांश चिन्ह आलं इथे आपण 0 घेतलं 0 घेतल्यानंतर आता काय झालं बघा 30 झाली या 30 ला भाग जातोय 5 × 30 मग इथे लिहिले 6 आणि इथे आपण 30 वजा करणार आहोत तर 30 वजा 30 उत्तर आलं 0 तर उत्तर काय मिळालं आपल्याला 20.6 कसलं उत्तर आहे हे उत्तर आहे 103/5 म्हणून 103/5 बरोबर किती आहे 20.6 मात्र आपल्याला जी संख्या दिली होती ती दिली होती वजा मग आपण इथे पुढे लिहायचं म्हणून −103/5 बरोबर आता हे जे उत्तर आलं आहे त्या उत्तराला आपण वजा चिन्ह देणार −20.6 तर हे आपलं उत्तर आहे ओके आता हे जे उत्तर आहे त्याला आपण अशा पद्धतीने फ्रेम तयार करून घेऊया तर बघा हा झाला आपला चौथा प्रश्न आता 5वा आणि शेवटचा प्रश्न पाहूयात 5व्या प्रश्नामध्ये देखील आपल्याला ऋण संख्या दिलेली आहे −11/13 भागाकार करताना आपण काय करूयात ऋण चिन्ह बाजूला ठेवूया आणि फक्त अंकांचा विचार करूया बघा इथे काय संख्या दिली आहे 11 या संख्येला 13 ने भाग द्यायचा आहे 11 ला 13 ने भाग जात नाही मग पहिला भाग लागेल 0 चा 0 वजा करण्याची गरज नाही आपण इथे घेऊयात दशांश चिन्ह घेतल्यानंतर इथे आपण 0 घेतलं 110 झाले तर 13 ने 110 ला कितीचा भाग जातोय तर 13 × 8 = 104 ओके 110 मधून 104 वजा केल्यानंतर राहिले 6 या 6 वर घेऊयात आता 0 आता बघा कितीचा भाग जातोय तर 13 × 52 इथे लिहिले आपण 4 आणि इथे लिहिणार आपण 52 ते करणार आहोत वजा बघा 60 मधून 52 केले राहिले 8 ह्या 8 वर घेऊयात 0 आता 13 ने 80 ला कितीचा भाग जातोय बघा तर 13 × 78 म्हणून इथे लिहिले 6 इथे 78 आपण करणार आहोत वजा
80 78 वजा केले राहिले 2 2 इथे लिहिले 2 ला घेतले 0 20 झाले 13 ने 20 ला 1 चा भाग लागणार 13 1 13 बघा 20 मधून 13 गेले राहिले 7 7 वर घेतले 0 70 झाले 13 5 65 म्हणजे 5 चा भाग लागला मग इथे आपण 65 वजा केले 65 वजा केल्यानंतर राहिले इथे 5 त्या 5 वर घेऊया 0 50 झाले आता या 50 ला कितीचा भाग जाणार तर 13 त्रिक 39 म्हणजे 3 चा भाग लागला आपण इथे 39 वजा करणार वजा करताना बघा काय झालं 50 50 मधून 39 गेले राहिले 11 इथे देखील 11 होते इथे देखील 11 आले म्हणजे अंकांची पुनरावृत्ती होत आहे तरीही आपण एक स्टेप सोडवूयात 11 वर घेतले 0 110 झाले आता 110 ला कितीचा भाग लागणार तर 13 8 104 मग इथे आपण लिहिले 8 आणि इथे 104 करणार वजा किती झालं बघा 110 मधून 104 गेले राहिले 6 इथे देखील 6च राहिले होते म्हणजे अंकांची पुनरावृत्ती सुरू झालेली आहे इथून अंकांची पुनरावृत्ती झाली म्हणून इथे लिहायचं आहे अंकांची पुनरावृत्ती ओके तर आता आपण जे उत्तर आलेलं आहे ते लिहून घेऊयात तर हे उत्तर कसलं आपण शोधलेलं आहे 11/13 बघा अजून आपण ऋण चिन्ह घेतलेलं नाही मग उत्तरामध्ये देखील ऋण चिन्ह नाही आणायचं 0.84 8 4 6 1 5 3 8 आणि 8 पासून पुन्हा सर्व संख्या पुन्हा पुन्हा येणार पुनरावृत्ती होणार आता आपण ऋण चिन्ह घेऊया म्हणून ऋण 11/13 बरोबर इथे ऋण चिन्ह घेतलं त्यामुळे उत्तराला देखील ऋण चिन्ह घ्यावं लागेल ऋण 0.84 8 4 6 1 5 3 8 लिहायचं नाही कारण की 8 पासून पुनरावृत्ती सुरू झाले मग 8 पासून आपण अशी वरच्या दिशेने एक रेषा तयार करायची या रेषेचा अर्थ आहे की हे सर्व अंक पुन्हा पुन्हा ह्या पद्धतीने येणार आहे तर हे जे उत्तर आहे त्या उत्तराला आपण अशा पद्धतीनं फ्रेम तयार करून घ्यायची तर बघा अशा पद्धतीने हा 5वा प्रश्न देखील झालेला आहे आणि या 5व्या प्रश्नासोबतच आपला सराव संच 1.3 कंप्लीट झालेला आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर व्हिडिओला आठवणीने लाईक करा आणि जर तुम्हाला इयत्ता 8वीच्या पुढील सर्व व्हिडिओच्या लिंक पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता 8वी असा मेसेज करा तर या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू